नमस्कार मित्रांनो, एन के ऑनलाईन क्लासमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, महाराष्ट्र राज्य मंडळाची जुलै ऑगस्ट 2024 होणारी जी बोर्डाची परीक्षा आहे, त्या परीक्षेच्या संदर्भातलं टाईम टेबल म्हणजेच वेळापत्रक बोर्डाच्या वेबसाईटवरती अपलोड झालेलं आहे आणि हे वेळापत्रक आपण ह्या ठिकाणी आज पाहणार आहोत. जुलैमध्ये कोणत्या दिवशी कोणते पेपर या ठिकाणी आहेत आणि बोर्ड पेपर केव्हा सुरू होणार आहेत आणि केव्हा संपणार आहेत, तर अशा अनेक प्रश्नांची उत्तरं तुम्हाला आजच्या व्हिडिओमधून मिळणार आहे. मित्रांनो पहा, हे 16 जुलै 2024 ही परीक्षा चालू होते, तर 16 जुलैपासूनचं टाईम टेबल बोर्डाने या ठिकाणी प्रकाशित केलेलं आहे. यामध्ये जर आपण सुरुवातीला पाहिलं तर 16 तारखेला मंगळवार आहे, 16 जुलै 2024 रोजी 11 ते 2 या वेळेमध्ये इंग्रजी या विषयाचा पेपर आहे. 16 तारखेला 11 ते 2 या वेळेस इंग्रजी विषयाचा पेपर आहे. त्यानंतर 18 जुलै 2024 गुरुवार आहे, गुरुवारी 11 ते 2 या वेळेमध्ये 11 ते 2 या वेळेमध्ये हिंदी विषयाचा पेपर आपल्याला दिसतोय. हिंदी विषयाचा पेपर या ठिकाणी देण्यात आलेला आहे. त्यानंतर 19 जुलै 2024 आहे, शुक्रवार आहे, 16 17ला सुट्टी आहे, 18ला पेपर आहे, 19ला परत पेपर आहे. यामध्ये 11 ते 2 या वेळेमध्ये मराठीचा पेपर आहे. त्या विद्यार्थ्यांचे पेपर असतील त्या विद्यार्थ्यांसाठी तारीख, टाईम आणि वेळ, विषय या ठिकाणी नोंद करून घेणं अपेक्षित आहे. त्यानंतर पहा, 20 तारखेला शनिवार आहे, 20 जुलै 2024, वेळ आहे 11 ते 2 या वेळेमध्ये कोऑपरेशन हा कला आणि वाणिज्य या शाखेंसाठी असलेला विषय आहे. कोड नंबर 53 आहे त्याचा. कोऑपरेशन म्हणजे सहकार, सहकार विषयाचा पेपर. त्यानंतर त्याच दिवशी 20 जुलै 2024 रोजी शनिवारी 11 ते 2 या वेळेमध्ये फिजिक्स हा सायन्स फॅकल्टीचा म्हणजे विज्ञान शाखेचा भौतिकशास्त्र हा विषय याच वेळेमध्ये आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. यानंतर सोमवार आहे, 22 जुलै 2024, 11 ते 2 या वेळेमध्ये, 22 जुलै 2024 आहे सोमवार, 11 ते 2 या वेळेमध्ये सेक्रेटरियल प्रॅक्टिस म्हणजे चिटणीसांची कार्यपद्धती हा वाणिज्य शाखेसाठी असलेला विषय आहे कॉमर्सचा, तो 22 तारखेला आहे. त्यानंतर 22 तारखेलाच जर तुम्ही दुपारी 3 ते 6 ही वेळ पाहिली, दुपारी 3 ते 6, तर इथं सायकोलॉजी म्हणजे मानसशास्त्राचा विषय आपल्याला दिसतोय. मानसशास्त्र कलाशाखेसाठी असलेला आर्ट्स कॉमर्स सायन्स सगळ्यांकडे आहे. जर आपला हा विषय असेल तर हा विषय दुपारी तुम्हाला 3 ते 6 या वेळेमध्ये पाहायला मिळतोय. त्यानंतर आहे 23 जुलै 2024 मंगळवार आहे, 11 ते 2 या वेळेमध्ये पॉलिटिकल सायन्स म्हणजे राज्यशास्त्र हा कलाशाखेसाठी असलेला विषय, त्याचबरोबर केमिस्ट्री हा सायन्स म्हणजे विज्ञान शाखेचा रसायनशास्त्राचा विषय एकाच वेळी आहे 11 ते 2 या वेळेमध्ये. त्यानंतर बुधवार आहे 24 जुलै 2024, बुधवारी 11 ते 2 या वेळेमध्ये हिस्ट्री इतिहास या विषयाचा पेपर आपल्याला या ठिकाणी दिसतोय. त्यानंतर आहे थर्सडे 25 जुलै, गुरुवार आहे, 11 ते 2 या वेळेमध्ये मॅथमॅटिक्स अँड स्टॅटिक्स गणित आणि संख्याशास्त्र आणि सायन्ससाठी असलेलं मॅथमॅटिक्स अँड स्टॅटिक्स हा दोन्ही शाखांसाठी तिन्ही शाखांसाठी आर्ट्स कॉमर्स सायन्ससाठी असलेला विषय या ठिकाणी आहे. त्यांचे विषय असतील त्यांनी या वेळेची आणि विषयाची नोंद घ्यायची. त्यानंतर नेक्स्ट पाहूयात आपण, 26 तारीख आहे फ्रायडे आहे, 26 जुलै शुक्रवार आहे, 11 ते 2 या वेळेमध्ये OCM ऑर्गनायझेशन फॉर कॉमर्स अँड मॅनेजमेंट म्हणजे वाणिज्य संघटना आणि व्यवस्थापन हा जो विषय आहे तो 11 ते 2 या वेळेमध्ये आहे. त्यानंतर 29 जुलै 2024 सोमवार आहे, 11 ते 2 या वेळेमध्ये बायोलॉजी जीवशास्त्र हा
सायन्स शाखेचा विज्ञान शाखेचा विषय, त्यानंतर 30 तारीख आहे जुलै 2024 मंगळवार आहे 30 जुलै 11 ते 2 या वेळेमध्ये पुस्तकपालन आणि लेखाकर्म, पुस्तकपालन आणि लेखाकर्म हा विषय आहे. त्यानंतर 31 जुलै 2024 बुधवार आहे 11 ते 2 या वेळेमध्ये ज्योग्राफी म्हणजेच भूगोल हा विषय आहे. त्यानंतर 1 ऑगस्ट 2024 11 ते 2 या वेळेमध्ये इकॉनॉमिक्स म्हणजे अर्थशास्त्र हा विषय या ठिकाणी दिसतो आपल्याला. त्यानंतर दुपारी 3 ते 6 वेळेस जिओलॉजी भूशास्त्राचा विषय आहे. त्यानंतर व्होकेशनल विषय या ठिकाणी आपल्याला दिसतात, बायफोकल वगैरे ज्यांचे असतील त्यांच्यासाठीचे हे विषय आहेत 2 तारखेला. एज्युकेशन जर कोणाचं असेल शिक्षणशास्त्र तर तेही 3 ते 6 वेळेमध्ये आपल्याला या ठिकाणी दिसते. त्यानंतर महत्त्वाच्या विषयामध्ये सोशियोलॉजी आहे 3 ऑगस्ट 2024 शनिवारी 11 ते 2 या वेळेमध्ये समाजशास्त्र सोशियोलॉजीचा विषय आपल्याला या ठिकाणी दिसतोय. त्यानंतर इतर महत्त्वाच्या विषयांमध्ये जवळपास सर्व विषय या ठिकाणी झालेले आहेत. जे नॉर्मल काही विषय आहेत ते तुम्ही पाहून घेऊ शकता बोर्डाच्या वेबसाईटवरती, हे टाइम टेबल या ठिकाणी देण्यात आलेले आहे. आणि शेवटी टाइम टेबलच्या इथं एक टिप दिलेली आहे, परीक्षेपूर्वी उच्च माध्यमिक शाळा कनिष्ठ महाविद्यालयांकडे देण्यात येणारे छापील वेळापत्रक जे आहे तेच अंतिम असेल, त्या वेळापत्रकावरून खात्री करून विद्यार्थ्यांनी परीक्षेला प्रविष्ट व्हायचे. अन्य संकेतस्थळे असतील किंवा इतर ठिकाणावरून कुठून छपाई करून जर वेळापत्रक येत असेल तर ते ग्राह्य धरू नये. हे बोर्डाने विद्यार्थ्यांचं परीक्षेच्या नियोजनासाठी टाइम टेबल दिलेलं आहे. याच्यामध्ये काही जर चेंज बोर्डाला करण्याची वेळ आली तर ती फायनल एक वेळापत्रक शाळा महाविद्यालयांकडे पाठवलेलं असतं, त्यांच्या नोटीस बोर्डवरती ते लावलं जातं परीक्षेच्या आधी, तिथून तुम्ही तुमचे विषय कन्फर्म करून घ्यायचे आणि रिसीटवरती पण तुमच्या ते विषय आणि टाईम येऊन जातो. तर अशा पद्धतीने हे जुलै ऑगस्टमध्ये जी परीक्षा होणार आहे त्याच्या संदर्भातलं हे टाइम टेबल आपल्याला या ठिकाणी दिसतं आहे. सर्व विद्यार्थी जे जुलै परीक्षा देणार आहेत त्यांनी हे वेळापत्रक व्यवस्थित पाहून लिहून घ्यायचे. जर व्यवस्थित आपल्याला समजत नसेल तर बोर्डाच्या वेबसाईटवरती जा, त्या ठिकाणी हे वेळापत्रक तुम्हाला डाउनलोड करून पाहता येईल. चला तर मित्रांनो मग आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबूयात. याचबरोबर जुलैची जे काही विषय राहिले असतील त्यामध्ये जर आपल्याला तयारी करायची असेल तर बऱ्याचशे विद्यार्थ्यांचं कमेंट येतात की इम्पॉर्टंट क्वेश्चन, महत्त्वाचे प्रश्न किंवा इतर गोष्टी द्याव्यात. तर मार्च किंवा फेब्रुवारीमध्ये आपण ज्या इम्पॉर्टंट क्वेश्चनचा उल्लेख केलेला होता अगदी तेच जरी प्रश्न आपण परीक्षेला करून गेलात तरी देखील तुम्हाला खूप चांगला फायदा त्या ठिकाणी होईल. इंग्रजीची एक प्लेलिस्ट आहे आपल्या चॅनलवरती, ती प्लेलिस्ट पहा. प्लेलिस्टनुसार जर तुम्ही विचार केला, अभ्यास करून गेलात तरी देखील तुम्ही सहज पास होऊ शकाल. मित्रांनो ते देखील महत्त्वाचे इम्पॉर्टंट क्वेश्चनचे व्हिडिओ आहेत, ते देखील पहा आणि त्यानुसार कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त अभ्यास तुमचा त्या ठिकाणी होणार आहे. ते व्हिडिओ तुम्हाला उपयोगी येतील. चॅनलचे प्लेलिस्ट ओपन करून VIMP क्वेश्चन फेब्रुवारी 2024 किंवा इथून पाठीमागचे जरी पाहिले तरी तुम्हाला ते उपयोगी येणार आहेत, कारण सिलेबस बदलले नाही आहे. जो इम्पॉर्टंट पूर्वीच्या वर्षांमध्ये घटक होते तेच घटक अजूनही आहेत, त्यामुळे तुम्हालाही त्याच घटकांवरती प्रश्न विचारले जातील. ते प्रश्न अभ्यास करून गेल्यात की तुम्हाला नक्कीच त्याचा फायदा होईल. ते व्हिडिओ पहा आणि ती परीक्षा व्यवस्थित देऊन यावर परीक्षेमध्ये तुम्ही यशस्वी व्हा. चला आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबूयात, भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.